आणि मराठा आंदोलनामध्ये सध्या मोठी फूट पडली आहे असं चित्र दिसतंय. कारण मनोज जरांगे यांचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगेंवर सडकून टीका केली आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पूर्ण वेळ मनोज जरांगेंचा उल्लेख एकेरी केला. अत्यंत कठोर शब्दात जरांगेंवर टीका केली. जरांगेंना फक्त प्रसिद्धी आणि श्रेय हवंय, त्यांना कायदा अजिबात कळत नाही असंही बारसकर यांनी म्हटलं. सरकारनं 15 मिनिटांमध्ये अध्यादेश काढावा अशी मागणी जरांगेंनी केली होती. अशी मागणी एखादा मूर्ख माणूसच करू शकतो. अध्यादेश काढणं हे 15 मिनिटांचं काम आहे का असं म्हणत बारसकर यांनी हल्ला चढवला. माझी हत्या झाली तरी चालेल, पण मी खरंच बोलणार असंही बारसकर यांनी म्हटलंय. तर अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी जोरदार पलटवार केला. बारसकरांनी नेमके काय आरोप केले आणि त्यावर जरांगेंनी काय उत्तर दिलं बघूया. कशाला बोलायचा महाराज, एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झाला आणि आपण जर काही बोललो तर काय होईल, समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल, विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल की तुम्ही समाज फळला. म्हणून आम्ही गप 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 पण जवा ह्यो म्हणला, तुकाराम महाराज म्हणला, संतन फंत म्हणलं जरांगे तू संपला. चल तुकाराम महाराजसाठी मी मारायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. मला जरी निगोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारसकर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे. सरकार जे जे गप बसले हे बी गप बसले होते, यांचे बी यांच्या मागं कोण कोण नेते येतं मंत्री हे मला माहीत झालं होतं, हे बी गप बसले होते. पण आता माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत रागराग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली, त्याच्यात ते शब्द निघू गेले जगद्गुरू तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरू केलं, नाही तर यांच्यातही हिंमत नव्हती ती, यांच्यात नव्हती. कारण यांना मराठ्यांच्या जीवावर कसं मोठं व्हायचं, मध्यस्थी कशी करायची, म्हणून मी प्रत्येकाला म्हणतो होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नाही नीट करायची. हां, तुमचा स्वार्थ ठेवू नका, त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका. जीव मूळ होता एक महाराजांबद्दलचा, ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत आहे, त्यांच्याबद्दल मनन ते ऐकायला तयार आहे, बाकीचा ट्रॅफिक याला बोंबल म्हणा बोंबल. तर मनोज जरांगे प्रसिद्धीसाठी आंदोलन करत असल्याचा आरोप अजय बारसकर यांनी केला आणि यावरून मनोज जरांगे यांनी बारसकर यांच्यावर निशाणा साधला, सरकारवर निशाणा साधला. याला याला हा लय हुशार आहे, त्याच्यात आपल्याकडे अटेन्शन कसं होईल, लक्ष कसं भिजून घेता येईल याला पक्क माहिती आहे. त्याला एका हिंदी चॅनेलच्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला मुंबईला जायच्या आधी, जरांगे पाटील आप मुंबई कोण से रस्त्याशी जा रे, त्याचं काय उत्तर, हम डांबरी डांबरीशी जा रे. अरे तुला एवढी तरी अक्कल आहे का रे, हा तुला काय विचारलं पत्रकारांनी, तुम कोण से रस्त्याशी जाने वाले हो, हे म्हणतो डांबरी डांबरी शे. अरे रस्ते म्हणजे तुम बीडशे नगरशे पुण्याशे कैसे जा रहे हो, एकतर या हा जो व्हिडिओ आहे परत काढा वाचा ऐका. हा म्हणतो पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार, हा म्हणतो डांबरीहून जाणार, हे उत्तर आहे. एकतर याला अक्कल नाही तर हा लोकांना फसितो, याचे दोनच उत्तर आहेत, तिसरं उत्तर नाही. हा प्रचंड शातीर माणूस आहे, कितीतरी शातीर, याला याला माहिती आहे टीआरपी कशी मिळेल, शिव्या दिल्या का. मला या आंदोलनातून बाजूला काढायचंय, मराठ्यांना मिळून द्यायचं नाही, मराठ्यांचं वाटलं 10% करायचं आहे यांना, म्हणून हे ट्रॅप काढलेत सगळे कोण सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी. बघा मराठ्यांना सांगतो, चॅनलच्या माध्यमात सांगतो मला बाजूला काढायसाठी, कारण यांना इमानदार आंदोलक नको आहे, पैसे फिसे पद घेऊन फुटणारा पाहिजे. मला यांना असा आरोप करून बाजूला सरकवायचं आहे, असे हे सगळे कोण सगळे भिडविणार आहेत ते, आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना 10% मराठ्याला गुतवायचं आहे. एकदा निवडणूक झाली की ते बी खड्ड्यात जाईन आरक्षण, मराठ्यांचं पुन्हा वाटलं. तर मनोज जरांगेला कायदा कळत नाही असाही आरोप अजय बारसकर यांनी केला आणि सरकारनं माझ्या विरोधात ट्रॅप लावणं बंद करावं असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे लगेच यार. तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून 1-2 जण सरकारचे होते, त्यांनी लगेच सांगितलं 15 मिनिटात जी आर देतो, ते अध्यादेश देतो, आपण ऐका 15 मिनिटात देतो म्हणले. लगेच ते म्हणले बघा हे काय म्हणायला लागले, 15 मिनिटात देतो 15 मिनिटात देतो, ते म्हणायला लागले बरं का, ते म्हणायला लागलेत. हे सगळं नाटक आहे, एक नंबरचा नाटक्या माणूस आहे. 15 दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही, त्याला काही कळत नाही, त्याला कायद्याची तर काडीची अक्कल नाही, त्याला काडी कायद्याचा अ म्हणता का ढ कळत नाही त्याला, हे द्यायला लागलेत. 15 मिनिटात कसं शासन निर्णय होईल, 15 मिनिटात अधिनियम अध्यादेश 15 मिनिटात द्यायला लागलेत,
आणि मग तो जी आर घेतला, शासन निर्णय घेतला आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली. हे जे जरांगे आहेत ना, हे सामाजिक विद्वेष पसरवतात. सरकारने ट्रॅप बंद करा, याच्यापेक्षा आणखीन जड जाईल. कायद्याचं ज्ञान नाही माझ्याकडे काय आला होता, मला कायद्याचं ज्ञान नाही ना. तू तो आणि आता माझ्याकडे काय आलं, येड गेलता होता. मी नांदेडून यायला होतो, केस पोत आडे आली, येऊ नको म्हणलं इकडं. दुसऱ्या दिवशी तुम्हाला सभेत यायचं होतं आमच्या, आम्ही येऊ दिलं नाही बीडच्या. पत्रकारसुद्धा याला साक्षीदार आहेत, मला ते काढायचं नाही आहे. मी जर काढलं ना त्यांच्यासुद्धा शूटिंग घेतात. नेत्यासंघ येत होता ना, वही बागला गुतून कुत्र्यासारखा पळत होता ना मागं मागं. तू नेत्याच्या मागं सगळ्या रेकॉर्ड घेत आमच्याजवळसुद्धा. आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.